आपल्या ग्रामीण भागात जो कोणी कामाला जातो त्याच्यावरती अन्याय होत आहे असं आपण किती किती पिढ्यापर्यंत चालवायचं, तेव्हा आपल्याला आता पहिलं माहित होत की बँकेतून काहीतरी आपल्याला दिलं जात, काहीतरी जी बियाणे दिले जात किंवा कर्ज बैल जोडी वगैरे ती बँकेतून दिली जायची, त्यासाठी बरीच काही कागदपत्र लागायची, उतारे आणा, दुसरं काही पोलीस पाटला ते दाखले आणा, हे ते बरंच काही लागत कागदपत्र लागत होती, त्याची माहिती कुणाला पर्यंत म्हणजे भेटत नव्हती। तेव्हा शेतकरी मित्रांनो, आपण झोपून राहू नका, डोळे उघडा आणि जागे व्हा। आपल्याला काय कमी आहे, काय दिले नाही। सन 16-17 मध्ये माझी पहिली बॅच, या बॅच मध्ये मला या संस्थेने 300 मोगऱ्याची झाड दिलेली आहेत। आंबे दिलेले आहेत, वीस पेरू दिलेले आहेत, शेवगा 70-80 शेवगा दिलेला आहे, म्हणजे मला नर्सरी, जांभळूची नर्सरी करायला मला या संस्थेने मान दिलेला आहे। तसेच मी या संस्थेमार्फत मोगरा, मोगरा आणि मोगऱ्याची कलमे किंवा जांभूळ इत्यादी प्रकारचं मार्गदर्शन साहेबामार्फत घेऊन त्याच्या फायद्याची मी त्याची मी लागवड केलेली आहे। आंबेसरी बारीपाडा माझं गाव आहे, तिकडे तुम्ही त्या पाड्याला अवश्य भेट द्या। तुम्ही बघा, माझ्याकडे काहीच नव्हतं, घरची माणसं कमी आहेत, स्वतः आम्ही दोघं माझ्या आई वडील तशी आम्ही चारच माणसं आहोत, पण माझ्या मध्ये कसा मनाला एक विश्वास की आपण आता काय जे आई किंवा वडील काय करतात, 12 महिन्यामध्ये शेती करतात, शेती कशी करतात आपल्याला माहितच आहे, आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेला आहोत। माझी जवळजवळ 2-3 एकरची शेती आहे, आई काय करते, दररोज शेण नेऊन एका राबामध्ये ती विरलायची आणि ती जाळायची, असे 3-4 वेळा असे राब करून टाकायचे, 33 बाय 33 राब, त्याच्यातच शेण ते जायचं। दुसऱ्या वर्षी तीच पद्धत, भात त्याची लावणी करायची, तीच पद्धत। ह्याच्यात आता काय परवडत नाही, तसं जीवन जगायचं। तर हा आपला एक या संस्थेमार्फत चांगल्या प्रकारचा आपल्याला सल्ला मिळत आहे, याचा शेतकरी मित्रांनो फायदा घ्या आणि आपल्या कामाला लागा। तेव्हा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एवढाच माझ्यातर्फे सल्ला देऊ शकतो की शेतीमध्ये काय नाही आहे असं तुम्हाला वाटतं, जे काय आहे ते शेतीमध्येच आहे,
मध्ये सोना आहे, तुम्ही म्हणाल सोनं तसं नाही, ते मी तुम्हाला आमच्या शेतीत विकून दाखवतो, चांदी आहे, मोती आहे, विकून दाखवतो. तुम्ही झाड लावलेलं आहे, ते झाड तुम्हाला आज तुम्हाला खोटी पाणी म्हणजे सुटे पैसे दिसतील, पण त्याच फांद्या म्हणजे तुमचे काय आहेत पैशांचे पुडके आहेत असे समजून आपल्या झाडाला लावलेल्या झाडाला तुम्ही माया दाखवा, प्रेम दाखवा, त्यांच्याशी बोला, हे तुम्हाला सहज उत्पन्न देऊ शकेल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण मी दोन वर्षात 20 कलमे साईबाबा पेरूची लावली आणि ती अवघ्या 2 वर्षातच ती पेरूची लागवड करून मी ती आतापर्यंत 5,000 रुपयाची विकलेली आहेत, कलम सुद्धा विकलेले आहेत. काही जण सांगतात की तुमचा पेरू फार मोठा आहे, आम्हाला सुद्धा द्या. मी त्यांना सांगितलं की एकदमच तर नाही देऊ शकत, पण 1-2 तर देऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत जे अजून माझ्याजवळ 40 पेरूचे रोप आहेत, काही रोप पेरवीलाच आहेत, इंजेक्शन आणि त्यांना पाणी देत आहोत. म्हणजे काय आहे सांगायचा अर्थ असा की आपण आपल्या झाडावरती काय करा, प्रेम द्या, त्याच्याशी बोला आणि एक मनात विश्वास ठेवा की जे काय आहे ते शेतीतच आहे, सोनं शेतीतच आहे, जे काय आपल्याला पाहिजे आहे, जे पाहिजे ते कसं ते शेतीतच आहे. कोणती गोष्ट होत नाही असं तुम्हाला वाटत तर ती गोष्ट आपण त्याच्या विरुद्ध दिशेने करा. कारण समजा तुम्हाला एखादी गोष्ट नाही, मला जमत नाही, जमत म्हणजे काय होतं, आपण त्याच्यात काय कमी पडतो, आपल्याला हात आहेत का नाही, आपल्याला पाय आहेत का नाही, आपल्याला डोळे आहेत का नाही, सर्व काही आपल्याला आहे. काही जणांचं असं मत आहे की आम्हाला पाण्याची सोय नाही. आता पाण्याची सोय नाही, आम्ही आताच आमची जव्हारला भेट गेली, म्हणजे आम्ही जव्हारला भेटीसाठी गेलो होतो. तिथे शेतकऱ्यांची जर अवस्था पाहिली तर असे डोंगर माथ्यावरती मोगरा लावलेला आहे, तिथं एकदम मुरुम जागा. तुम्ही तिथे जाऊन उभे राहा तर तुम्हाला असं वाटे ही काय जमीन, पण त्यांनी असे मोगरे लावलेले आहेत. उंच 10-12 वर्षाचे मोगरे आहेत, एवढे एवढे म्हणजे असे मोठे मोगरे आहेत. त्यांनी जवळजवळ काही जणांनी 200, काही जणांनी 400, काही जणांनी 600 असं, पण त्याचे तुम्ही जर मोगरे जाऊन बघितले तर मी त्यांना विचारलं सहज की तुम्ही उठता कधी असं, म्हणजे मोगऱ्याचे कडी काढायला तुम्ही कधी उठता, तर ते सांगतात आम्ही 4-5 म्हणजे वाजता उठतो. 4-5 वाजता जरी ते उठत असतील तरी त्यांना जवळजवळ 10 मोगऱ्यांचा त्यांना मोगरा काढता येत नाही. कारण मोगऱ्याचं पूर 12 वर्षांनी तुम्ही बघितलं तर किती असा हात नाही हे होत, एवढा मोठा त्यांचा मोगरा आहे. मग तुम्ही काढता कसं, तर ते सांगतात की आम्ही काय करतो, माणसे घेऊन काढतो. प्रत्येक आम्ही त्यांचे दर महिन्याचा पगार पाहिला तर जवळजवळ 26,000-28,000 असा त्यांचा मोगऱ्याचा जो दर महिन्याचा पगार हा मी तो प्रत्येक पाहिला. अशा प्रकारचं म्हणजे काय, आपण जे मोगरे दिलेले आहे ते म्हणजे कमी नाही आहेत, ते काय भरपूर आहेत. पण त्याच्यावर तुम्ही काय करा, मेहनत करा. पाण्याची सोय नाही असा काही जणांचा प्रश्न आहे, तो प्रश्न सर्वांनाच आहे. समजा आपण एखादं झाड लावलं तर त्याला पाणी पाहिजे, ती म्हणजे पाहिजे. जर त्याला समजा पाणी नाही, म्हणजे त्याच्यावर पाणी नाही होतलं तर ते मत. पण मित्रांनो, मनात जर तुमचा विश्वास असेल मी ह्याला बचावेन किंवा ह्याच्यातून जर उत्पन्न काढायचं असेल तर आपण त्याला कुठून तरी बादलीतून आणून देऊ शकतो, किंवा पाणी त्यांनी काय केलेलं आहे, आम्ही जवारला गेलो तर त्यांनी काय केलं, तारपत्री वगैरे टाकून त्याच्यात थोडाफार साठा करून आपण त्याला कसं तरी म्हणजे सुरुवातीला पाण्याचा त्याला आपण जोपर्यंत मोठं वाटतं तोपर्यंत त्याला आपण काय करतो पाण्याची, जसं लहान मूल असतं त्याला भूक जास्ती असते तसं त्याला आपण कुठून आणून देतो, तसंच झाडाचं सुद्धा आहे. तर त्या पद्धतीने सुरुवातीला आपण जर त्याला पाणी सुरुवातीला मोठे वाढेपर्यंत म्हणजे आधार घेईपर्यंत जमिनीत त्याची मुळं जातात तोपर्यंत आपण त्याला पाण्याची जर थोडीफार व्यवस्था केली तर ते झाड नक्कीच वाढू शकते. त्याच्यानंतर त्याच्या फांद्या वगैरे पोहोचतात, दूर लांब म्हणजे लांब गेल्यानंतर खालची जी जमीन असते ती ओलसर राहते. अशा प्रकारचं म्हणजे काय, आपण झाडं लावत नाही जेव्हा
पाऊस पडतो तेव्हा काय करतो, जास्त पाऊस पडला की आपण काय घरात जाऊन बघतो काय रे पाऊस पडत आहे, आपल्याला तिकडे काय जाता येत नाही, आपण भिजतो. पण ते सोनं पडत असतं त्याचा कोणी विचार करत नाही. आपण पाऊस पडला की किंवा भिजतो म्हणून भोंगळी घालतो, हे काय सांगतात त्याला भोंगळं आपल्या भाषेत भोंगळ. तर समजा आपण त्या ठिकाणी जर झाडच लावलं तर ते झाड काय पाणी तिथून ते खिचून घेऊ शकतं किंवा ते वाढत. अशा ठिकाणी असाच प्रोजेक्ट आपल्या ह्या संस्थेने सुरू केला आहे. तर ती झाडं समजा जी आपण वाढवली तर त्याचा आपण फायदा घेऊ शकतो किंवा पाण्याची सोय आपल्याला आपोआपच उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट कंपाऊंड नाही, अशी आपल्या शेतकऱ्यांची म्हणजे काही म्हणजे एक मनात विश्वास आहे. तर ते सांगतात कंपाऊंड नाही आमच्याकडे, ढोर उसाट आता ही झाडं वगैरे वापरायची कशी, म्हणजे मोगरा कसा वाचवायचा, असा त्यांचा प्रश्न. तर कंपाऊंड नाही. आता समजा आपण एखाद्या शेतकऱ्याच्या एखाद्या शेठ लोकांच्या वाडीत जातो किंवा बंगल्यावर कामाला जातो, तिथं आपण दिवसभर काम करतो का नाही, तेव्हा तो आपल्याला पगार देतो ना. तसं आपण समजा जोपर्यंत झाडं मोठी होतात तोपर्यंत जर आपण ते झाड एका जरी माणसाने लहान मुलांनी किंवा घरातील एका माणसाने जर घरी राहिलं तर आपण त्या झाडांचं संगोपन करू शकतो. ही एक दुसरं जमीन चांगली नाही, जर आपण जमिनीत जर खडे असतील किंवा उतार असेल तर त्याची आपण स्वतःहून मेहनत घेतली तर आपण नक्कीच त्याच्यातून उत्पन्न वाढवू शकतो. अशा प्रकारचे सर्व काही शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. तर मला असा विश्वास आहे की आपल्याला सर्व काही त्यांनी दिलेलं आहे, झाडं दिलेलं आहे, काही जणांना तर कोंबड्यात दिलेलं आहे, काही जणांना शिलाई मशिनी दिलेलं आहे, असं काही सर्व जणांना काही दिलेलं आहे. तर ह्याचा तुम्ही काय पुरेपूर फायदा घ्या आणि त्याचा लाभ घ्या, तुम्हाला आपोआपच त्याचा लाभ मिळेल, फायदा भेटेल आणि याच्यातूनच आपण हळूहळू पुढे जाऊ शकतो. तर मला असा विश्वास आहे की असं जर आपण एका ग्रुप पद्धतीने किंवा एकत्र गटाने समजा ते एक काळी मोडते, 10 काळ्या एकत्र केल्या तर मोडत नाही, असा जर आपला एक गठा तयार होऊन हा गटामध्ये नुसता गठा नाही तर एक पोलादी भक्कम पाया म्हणजे प्रत्येकाने थोडं थोडं उत्पन्न केलं तर त्याच्यातून आपण चांगल्या प्रकारचे मार्केट तयार करतो आणि भविष्यकालीन आपण स्वप्न आपणच सेट बनवू शकतो, आपणच जमिनीचे मालक बनवू शकतो आणि आपल्यातूनच एक चांगल्या प्रकारची कंपनी होणार आहे असा मला विश्वास आहे. तर मित्रांनो आपण आता असा मी इथून तुम्हाला असा म्हणजे एक सल्ला देतो की आपण तुम्हाला जर करता येत नसेल तर आपल्या पाठीमागे साहेब आहेत, ते दररोज येतात मार्गदर्शन करतात असे करा तसे करा. आता आपण काय करायचं, दुसऱ्याचं मेंदू चोरून म्हणजे दुसऱ्याचे बघून आपण करायचं, ते बघून आपण करायचं, खत कसं घालायचं, झाडावर पाणी कसं द्यायचं, औषध कसं तसं. तर तुम्ही त्या पद्धतीने करा आणि नक्कीच आपल्या या शेतकरी मेळाव्याला दरवर्षी प्रमाणे आज मला जी दोन शब्द बोलायची संधी दिली त्याचा मी एक साहेबांचा आभार मानून मी माझे दोन शब्द पुरे करतो. जय किसान.